हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू मॅजिक मुमेंट विथ श्रुतीज व्लॉग. तर व्लॉग्स पोस्ट करायला थोडं लेट झालं, कारण खूप सारी कामं चालू होती आणि त्या गडबडीमध्ये एडिटिंग राहून गेली. सो आज आम्ही आलो आहोत गणपती बाप्पांचे छान छानसे देखावे आणि डेकोरेशन बघण्यासाठी गावामध्ये. तर सगळ्यात आधी आम्ही आलो वनीगडावर, म्हणजे आपला नाशिकचा इथला वनीगड नसून त्यांनी देखाव्यात तयार केलेला वनीगड. तर सप्तशृंगीगडाची त्यांनी मस्तपैकी छान असा देखावा तयार केलेला होता. त्यानंतर आम्ही आत गेलो, छान मस्तपैकी चढण्यासाठी एक सुंदरसा असं डेकोरेशन त्यांनी तयार केलेलं होतं. आणि मग मी, ताई, जिजाजी, त्यानंतर आमची सगळी बाळं वणीगडावर गेलो, कारण वणीगडावर बाळांना नेणं आता तरी शक्य नाही आहे, पण या डेकोरेशनच्या हेतूने ते जाऊन झालं बाळांचं. खूप छान असं वणीगडाचा आरास केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी मस्त छान पायऱ्या केलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही पोहोचलो आता सगळ्यात वरती, खूप साऱ्या पायऱ्या चढून वणीगडावर. तर वणीगडावर जसं त्यांनी बाहेरच्या ठिकाणी सिंह ठेवलेला आहे, पुढे होम असतो असं केलेलं होतं. त्यानंतर तिथले ते तीन दरवाजे असतात, तर ते तीन दरवाजेही केलेले होते. आणि साक्षात सप्तशृंगी मातेचं दर्शन आम्हाला इथे झालं. आणि तिथे गेल्यानंतर असं वाटत होतं की अगदी खरंच आपण सप्तशृंगी गडावर आलेलो आहोत. त्यानंतर आम्ही दुसरा देखावा बघण्यासाठी गेलो. तिकडे फार अंधार आणि ब्ल्यू कलरचा लाईट होता, काय आहे ते कळतच नव्हतं. ज्यावेळेस पुढे गेलो त्यावेळेस पाय अगदी सुन्न झाले. काय आहे असं बघण्यासाठी जेव्हा मी खाली बघितलं तेव्हा सगळीकडे बर्फ टाकलेला होता आणि पायांना अगदी गार 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 असं वाटत होतं. आणि माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसतच असेल की बर्फाची शंकराची पिंड केलेली होती. तुम्ही बघू शकता खाली सगळे बर्फ टाकलेले आहेत आणि छान कापूस अंथरून छान असं सौम्य दर्शन शंकरबाप्पांचं होत होतं. खूप छान वाटलं, छोटं आणि मस्त असं डेकोरेशन होतं. त्यानंतर आता परत शंकरबाप्पांचं एक डेकोरेशन आहे. बाहेर नंदी आपण बघितला आणि इकडे हा छोटंसं बाळ आपल्याला गंध लावतोय आणि मग आम्ही मध्ये गेलो. त्यानंतर आम्ही पोहोचलो ओढा नागनाथ येथे. ओढा नागनाथांचं मंदिर खूप छान जसं तसं त्यांनी अवतरित केलेलं होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो तुळजापूरला, म्हणजे खरंच नाही डेकोरेशनचं. तर आम्ही तुळजापूरला गेलो आणि तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घेतलं, राजेशहाजी महाराजांचं महाद्वार. आणि मग आम्ही गेलो तुळजादेवीच्या, तुळजापूरच्या तुळजादेवीला भेटण्यासाठी. छान पद्धतीने तिथेही जसंच तसं अवतरित केलेलं होतं. असं वाटत होतं का आपण प्रत्येक ठिकाणी आल्याची अनुभूती येत होती. आणि छान छान असे डेकोरेशन पाहून मन अगदी अगदी प्रसन्न होऊन जात होतं. त्यानंतर मेरा खाटू श्याम इथे आम्ही आलो. तर खाटू श्याम म्हणजे दुसरं कोणी नसून बर्बरी आहे. महाभारतातील हे एक अद्भुत पात्र आहे. म्हणजे बर्बरीने, म्हणजे खाटू श्यामने महाभारतामध्ये असं कृष्णाला सांगितलं होतं की मी माझ्या दोन बाणांनीच हे सगळं युद्ध संपवून टाकतो. तर स्वतः भगवान विष्णूंनी त्यांचा सरछेद करून दिलं, त्यामुळे त्यांना वरदान दिलं की जे कोणी तुझं दर्शन घेतील, जे कोणी तुझ्या दरबारात येतील, ते कधीच खाली हात जाणार नाही. खटुश्याम हा खूप मोठा आणि निस्सिम भक्त होता कृष्णांचा, त्यामुळे त्यांनी खाटू नावापुढे श्याम असं स्वतःचं नाव लावून तिथे त्यांचं खाटूमध्ये मंदिर स्थापन केलं. आणि त्याचं हे सुंदर असं देखावा त्यांनी इथे तयार केलेला होता. आणि इकडे श्यामकुंड म्हणजे खाटू श्यामकुंड असं छान छोटंसं कुंड, आणि त्याच्यामध्ये मासे आणि कॉइन्स होते. त्यानंतर आम्ही पोहोचलो जेजुरीगडावर. तिकडे जेजुरीगडावर पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी बाहेर गणपती बाप्पा बसवलेले होते. गणपती बाप्पांचं छान दर्शन घेतलं. खूप सुंदर अशी मूर्ती तिथे होती, मग सगळेजण आले आणि आम्ही आत गेलो. इकडे बाहेर त्यांनी पाच पायऱ्या केलेल्या होत्या.
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं मस्त छान लिहून असं तिथे अगदी आपण जेजुरीलाच आलेलो आहोत असं वाटत होतं. आणि इकडे छान जेजुरीचे घोडे होते, त्यानंतर आपले खंडेराव महाराज होते, त्यांचं दर्शन घेतलं, बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर अजून एक गणपती बाप्पा दिसले. तिथला डेकोरेशन इतकं मनमोहक होतं त्यामुळे व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. आणि त्यानंतर आमच्या बाळांची आणि आमचे काही खास क्लिक सगळ्या डेकोरेशन सोबत अजून बरेचसे डेकोरेशन होते, बट बाळ थांबायला तयारच नव्हते, त्यामुळे आम्ही जेवढे बघितले तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करते. डेकोरेशन कसे वाटले नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले नवीन व्हिडिओज अजून येणार आहेत तर त्यासाठी बेल आयकनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि तुम्हाला सगळे डेकोरेशन कसे वाटले ते कमेंट करायला नक्की करा विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटू अजून एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.